घणसोली येथील एनसीपीचे माजी नगरसेवक संजय पाटील उर्फ संजय अंकल यांचं अल्पशा आजारानं शनिवारी पहाटे निधन झालं. पाटील हे नवी मुंबईतील एक बडे राजकीय प्रस्थ म्हणून ओळखले जात असले तरी त्यांच्या दिलखुलास स्वभावानं सर्वच क्षेत्रात त्यांचा मित्र परिवार मोठा होता. त्यांची नगरसेवक पदाची कारकीर्द धडाडीची राहिली. त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अनेक लढ्यात हिरिरीनं सहभाग घेतला होता. तसंच सिडकोकडून घणसोली नोड नवी मुंबई मनपाला हस्तांतर बाबतीत त्यांनी पालिका सभागृहात आणि स्थायी समितीत कायम आवाज उठवला होता. त्यांच्यावर शनिवारी दुपारी साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व राजकीय पक्षातील लोक उपस्थित होते. त्यात माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, विरोधी पक्षनेता विजय चौगुले, एनसीपी अध्यक्ष अनंत सुतार, सभागृह नेते जयवंत सुतार, स्थायी समिती सभापती शिवराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. संजय अंकल हा नगरसेवक कमी परंतु समाजसेवक जास्त. सर्व धर्म, जाती, पंथ, वर्ण, वर्गाच्या लोकांच्या सुखदुःखाशी समरस होणारा, वेळेप्रसंगी रात्री अपरात्री उन्हा पावसाळ्यामध्ये लोकांच्या मत्तीला धावून जाणारा हा एक अतिशय म्हणजे मनस्वी विचाराचा एक आमचा सहकार्य गेल्याचं दुःख आहे. खरं म्हणजे संजय अंकलच्या जाण्यानं या ठिकाणी जी पोकळी निर्माण होऊन ती भरून काढणं फार कठीण आहे. परंतु संजय अंकलच्या मनामध्ये असलेल्या या परिसरातल्या विकासाच्या आणि एकूणच सांस्कृतिक आणि माणुसकी जतन करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याला पूर्णत्व देण्याच्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तीच खरी संजय अंकलला श्रद्धांजली होईल. संजय पाटील अंकल हे आम्ही सभागृहात शोभत होतो. सभागृहामध्ये जनहिताचे अनेक प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी सभागृहावर समोर ठेवलेल्या आहेत होत्या आणि त्या माध्यमातून त्या सभागृहाच्या माध्यमातून अनेक जनहिताची कामं केलेली आहेत. त्यांचा मोठा जनसमुदाय आहे या नगरीमध्ये. अतिशय चांगला त्यांचं काम आहे, कार्य आहे. आज जे काही अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालेलं आहे हे अतिशय दुःखद घटना आहे. ईश्वरचरणी प्रार्थना आहे की त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभावी. मागच्या 1975 ते 1975 या कालखंडामध्ये मी नगरसेवक होतो, स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो. त्यावेळेस अंकल माझ्याबरोबर स्थायी समितीला होता आणि अंकलच्याने माझे संबंध पॉलिटिक्स सोडून वेगळ्या पद्धतीचे संबंध होते. एक आमचे एक वेगळं नातं होतं. तरी राजकारणात जरी वेगळं असेल तरी एक मैत्रीत्वाचे नाते आमचे वेगळे होते. बस चांगला मित्र गेला. सभागृहामध्ये काम करताना मी त्यांना पाहिलं. एक निधड्या छातीचा असा नगरसेवक. आपल्यावर जी जनतेने जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार पाडत असताना कोणतीही किंमत मोजावी लागली तरी त्याची तमा न बाळगता, मग समोर आयुक्त आहेत, कुठले उच्च अधिकारी आहेत, कुठले राजकारणी आहेत, ह्याची तमा न बाळगता त्यांनी महापालिकेसाठी, महापालिकेमध्ये जनतेसाठी जे काम केलं त्याचा मी साक्षीदार आहे. आम्ही सर्वजण, समाज, सर्व त्यांचे मित्रमंडळी, इष्टमित्र सर्वजण ह्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि त्यांनी जे काम सुरू केलं ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून, विशेष करून घणसोली नोड हा सिडकोकडून हस्तांतर करून महापालिकेकडे घ्यावा हे त्यांचं जे अभियान होतं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यामध्ये खारीचा हिस्सा घेऊ, एवढंच मी सांगू. हे त्यांना श्रद्धांजली असं मला वाटतं. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.